धुळे देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत गटार व रस्ता काँक्रीटीकरण कामासाठी 42 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या अनुषंगाने या विकास कामाचे उद्घाटन आज शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झालं आहे. गेल्या वर्षात देवपुरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन देवपुरातील विकास कामांसाठी 39 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आला होता. मात्र खासदार सुभाष भामरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून सदरच्या कामाला स्थगिती आणली होती. मात्र पुनर्च्या मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून तोच निधी परत आणला आणि त्याच निधीच्या माध्यमातून आज गटार व रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ झाला आहे, असे प्रतिपादन धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी केलं आहे. आज प्रभाग क्रमांक 2 तिरुपती नगर येथे एका रस्ता काँक्रीटीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल मागच्या काही वर्षापासून महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता होती, परंतु त्यांनी हा जो आपला देवपूरचा भाग आहे त्या देवपूरला खड्डेपूर करून सोडलेला होता आणि त्या निमित्ताने आता बहुतेक लोक माझ्याकडे यायचे आणि माझ्याकडे मागणी करायची की आमच्याकडे रस्त्यांची खूप दुरावस्था झालेली आहे, त्यासाठी मी एक 30 कोटी रुपयाचा पॅकेज मंजूर करून आणलेला होता. परंतु हे जे खासदार आहे सुभाष भामरे यांनी त्या कामाला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून आणि स्थगिती मिळवली होती, परंतु नंतर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून ते निधी परत आणला आणि त्याच निधीतला कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. या कामासाठी ह्या परिसरातील आमचे सहकारी बिरारी दादा तसेच देवेंद्रबाई पाटील आणि अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती, त्यासाठी आम्ही नगरोत्थान या योजनेतून 42 लाख रुपये मंजूर करून दिलेले आहे. आणि यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच नगरसेवक सईद बेग प्यारेलालभाई पिंजारी आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत उपस्थित आहे. आता आपण बघितलं असेल जे भाजपवाले फक्त गुंड लोकांनाच सोबत घेत आहे, त्यांचा एका भाजपच्या आमदाराने थेट पोलीस स्टेशनला एका कार्यकर्त्यावर गोळीबार केला आणि आता त्यांची गुंडगर्दी खूप वाढलेली आहे आणि आता गृहमंत्र्यांनी आपला पदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. सदरच्या उद्घाटनाप्रसंगी नासिर पठाण, नगरसेवक सहित बेग, डॉक्टर दीपश्री नाईक, लोकक्रांती सेनेचे देवेंद्र पाटील, के एन बिरारी, तेजस पाटील, प्यारेलाल पिंजारी यांसह स्थानिक नागरिक व MIM पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.